हाय, आज आपण शिकणार आहोत पाणीपुरीचं पाणी. त्यासाठी लागणारं साहित्य सोप 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, काळा मीठ 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, साखर आणि साधं मीठ. आणि आपण याची सर्वांची पेस्ट करून घ्यायची. हे झालं पेस्ट काढून. आता आपण पुढील प्रक्रिया करू. तर धने पत्ता घ्यायचे, पुदिनाचे पत्ता, धने, आपल्या कोथिंबीर, थोडीशी हिरवी मिरची भाजलेली, अद्रक कट करून घ्यायचं. आणि गोड पाण्यासाठी गूळ भिजवून ठेवलेला आणि चिंच भिजवून ठेवलेली, हे एकत्र करून गोड पाणी तयार करून घ्यायचं. आधी आपण याला बारीक करून घेऊत. हे दोन्ही पेस्ट एकत्र करून आपण या भांड्यात काढू. 5 ग्लास पाणी मिक्स करून हे पेस्ट दोन्ही एकत्र करायचं. हे झालं पूर्ण मिश्रणाचं पाणी. यात आपण 1-4 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता हे दोन आपण मिक्स करून घेणार. रगड्यासाठी आपण बटाटे आणि वटाणे भिजून उकडून घेतलेले आहेत. आता आपण याला क्रश करून घेऊत. यात आपण गूळ आणि चिंचेच्या पाण्यामध्ये थोडंसं जिरा पावडर आणि धने पावडर घातलो आणि बटाटे आणि वटाणे क्रश केलेल्या याच्यामध्ये पण आपण जिरा आणि धने पावडर थोडं थोडं घातलेलं आहे. हे झालं आपलं पाणीपुरीचं पाणी आणि गुळाचं पाणी आणि तिखट पाणी आणि रगडा. मी अश्विनी आंबुरे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा.